अच्छा ट्वेल्थ में नहीं। बारा चेंडू 31 धावा, गोलंदाजी मार्क वर येत आहे रवी रवी चेवले। ओहो शॉट ऑफ लेंथ चेंडू, गौरव सानप ट्रेडमार्क फटका, चेंडू सरळ जातोय लॉन्ग लेग सीमा रेषेच्या बाहेर हवाई मार्गाने उत्तुंग षटकार। रवी चेवले मित्रांनो हाच गोलंदाज आहे देवपूर प्रीमियर लीग मध्ये ज्याने मात्र संपूर्ण सामन्याचं आणि संपूर्ण स्पर्धेचं चित्र बदलवलं होतं आणि मुन्ना शेख सारख्या एक तगड्या फलंदाजाला त्यांनी बाद केलं होतं। आता मात्र पहिल्या चेंडूवर गौरव सानप त्याला इशारा देतोय आणि आपले इरादे स्पष्ट करतोय, षटकार येतोय। आता 11 चेंडू आणि 25 धावा, रवी चेवले राउंड द विकेट मारा करतोय। पुन्हा एकदा शॉट अप लेन, गौरव सानप ऑन फायर, बॅक टू बॅक सलग दोन चेंडूवर दोन बिग हिट, आपले इरादे गौरव सानप स्पष्ट करतोय। यावेळी शॉर्ट अप लेन तुम्ही गोलंदाजी करत असाल तर मात्र निश्चितच या पद्धतीची फटकेबाजी होऊ शकते आणि गौरव सानपला संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये याच पद्धतीच्या तगड्या बॅटिंगसाठी, स्फोटक फलंदाजीसाठी, ताबडतोड फलंदाजीसाठी ओळखलं जातं। यावेळेस उलट्या बाजूला तुम्ही जर बघत असाल गोलंदाज मात्र राउंड द विकेट गोलंदाजी करत असताना देखील मात्र आखूट टप्प्याची गोलंदाजी करतोय, हाफ ट्रॅकर गोलंदाजी करतोय। गौरव सानप हल्ले चढवतोय, 10 चेंडू 19 धावा। बिग हिट, वाह, 59 धावांसारखं तगड आव्हान असताना मात्र निश्चितच गौरव सानप आता मात्र प्रचंड फॉर्म मध्ये परततोय आणि सलग 3 चेंडूवर 3 षटकार, सामन्याचं चित्र मात्र निश्चितच आता बदलवतोय तो गौरव आपल्या तगड्या बॅटिंगच्या जोरावर। या अगोदर संतोष या अगोदर पहिल्या षटकामध्ये चौकारांची हॅट्रिक गौरवने लगावली होती, तर या रवी चेवलेच्या षटकामध्ये 3 षटकारांची षटकार हॅट्रिक देखील तो लगावतोय। वैयक्तिक लाजवाब बॅटिंग करत असताना 8 चेंडू मध्ये 32 धावांवर बॅटिंग करतोय, 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता। पुन्हा एकदा शॉर्ट अप ले नॉन साइडला खेळून काढलाय, डीप लॉन्ग लेग सीमा रेषेजवळ चेंडू जातोय। यावे दुसरी धाव धावबाद करण्याची संधी खालच्या बाजूला नॉन स्ट्राइकिंग एंडला, मात्र बॅट्समन देखील वेगानं क्रीज मध्ये पोहोचतोय, सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये दाखल होतोय। गौरव सानप यांच्या बॅट मधनं पुन्हा एकदा दुहेरी धाव वसूल केली जाते। आता समीकरण बनतंय 8 चेंडू 8 चेंडू 11 धावा। रनवे मध्ये अडचण येते, स्टार्ट मध्ये अडचण, ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय गौरव सानप मात्र गोलंदाज एक प्रेशर मध्ये आलेला दिसतोय, दबावाखाली आलेला दिसतोय। सुरुवातीच्या षटकांमध्ये सुरुवातीच्या चेंडूमध्ये षटकार आल्यानंतर मात्र निश्चितच अवस्था फार खराब होते, फार खराब होते आणि भल्या भल्या गोलंदाजांना आसमान दाखवणारा हा गौरव सानप आज पुन्हा एकदा रवी चेवले या युवा गोलंदाजावर मात्र मात्र आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय। ओहो आणि ह्या चेंडूवर देखील एक फार मोठं आक्रमण, पुन्हा एकदा शॉर्ट अप लेंथ डिलिव्हरी आणि त्या चेंडूला बॅटवर पिक केलं आणि गौरव सानपने मात्र पूर्ण ताकदीनिशी संपूर्ण ताकदीनिशी आक्रमण केलं। चेंडू सरळ जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर हवाई मार्गाने। गौरव सानपचं आणखी एक या षटकातील एक आणखी एक बिग हिट षटकार आणि सामन्याचं चित्र ह्या षटकामध्ये मात्र पूर्ण बदललं जातंय, 7 चेंडू 5 धावा। माय गुडनेस, माय गुडनेस, गौरव सानप ट्रेडमार्क फटका आणि हा सामना जामगाव संघानं गौरव सानपच्या या तगड्या बॅटिंगच्या जोरावर जिंकलाय आणि
एक षटक राखून फक्त 18 चेंडू मध्ये सामना फिनिश करतोय गौरव सानप। वैयक्तिक धावा 11 चेंडू मध्ये 46 धावांची एक स्फोटक इनिंग गौरव सानपच्या नावावर जाते। आणि निश्चितच मात्र उपस्थित प्रेक्षक जे ऑनलाइन प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहे ते मात्र या स्पर्धेला फुल्ली एन्जॉय करताय, या स्पर्धेचा आनंद घेत आहे। चला पुढचा सामना। लाजवाब बैटिंग, लाजवाब बैटिंग, लाजवाब बैटिंग। कुछ देर की खामोशी है, फिर शोर आएगा, तुम्हारा वक्त आया।